शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये केना या गवताचा जर प्रादुर्भाव असेल तर या केना तणाला नियंत्रण करण्यासाठी आपण कोणत्या तणनाशकाचा वापर करावा, जेणेकरून आपल्या शेतामधील जी काही केना गवत आहे तर ते चांगल्या पद्धतीने नियंत्रण होईल, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, एक 8 ते 10 दिवसापूर्वी या ठिकाणी आपण एक तणनाशक कॉम्बिनेशनची फवारणी घेतली होती. तर त्याचे रिझल्ट आज आपण या ठिकाणी पाहू शकता की केना कशा पद्धतीने मधातून पूर्णतः सडून गेलेले आहेत. याला आपण असं हात जरी लावलं तरी अलगदपणे हे केना जे आहे तर ते बाहेर निघून येते, कारण की केनाची जी काही मुळं आहे तर ती पूर्णतः सडलेली आहेत. आता ज्या ठिकाणी औषध पडली आहे तर तेथील जे केना आहे तर ते चांगल्या पद्धतीने नियंत्रित झालं आहे, परंतु ज्या ठिकाणी औषध व्यवस्थितपणे पडलं नाही तर त्या ठिकाणचा जो काही केना आहे तर तो आपल्याला थोडासा हिरवा दिसत आहेत. म्हणून केनाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाण्याचा वापर करायचा आहे आणि फवारणी ही जमिनीमध्ये चांगली ओल असताना करायची आहेत आणि पाणी आपल्याला स्वच्छ वापरायचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतील. तर या ठिकाणी जे आहे ते आपण 2 तणनाशकांचा वापर केला होता. त्यामधील पहिलं तणनाशक म्हणजे क्लोरोम्युरॉन इथाइल. हे तणनाशक आपल्याला बाजारामध्ये क्युरिन किंवा क्लोबेन या नावाने मिळतं, जे की 150 रुपयाला 15 ग्राम असते. तर या 15 ग्राममध्ये आपण जे आहे तर ते 10 पंप केले होते. आता हे कॉम्बिनेशन वापरत असताना ज्या ठिकाणी आपली सलग सोयाबीन आहे तर त्याच ठिकाणी आपल्याला या कॉम्बिनेशनचा वापर करायचा आहे. ज्या ठिकाणी सोयाबीन तूर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला या कॉम्बिनेशनचा वापर करायचा नाही. याबरोबर आपण इमॅझिथायपर आणि प्रोपिक्युझोपॉप घटक असलेले शकेद या तणनाशकाचा वापर केला होता. याचे प्रमाण आपण 15 लिटरसाठी 80 मिलीने घेतले होते. तर याचं जे काही 800 मिलीचा जे काही पॅकेजिंग आहे तर ते आपल्याला जवळपास 1100 रुपयाला मिळाले होते. आता या क्युरिनमध्ये आपण शकेदऐवजी इमॅझिथायपर घटक असलेले कुठलेही तणनाशक घेऊ शकता. ज्या ठिकाणी आपलं सोयाबीन तूर कॉम्बिनेशन असेल त्या ठिकाणी आपण ओडिशी नावाच्या तणनाशकाचा वापर करू शकता. आपण कुठल्या तणनाशकाचा वापर केला आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचे रिझल्टसुद्धा सांगायला विसरू नका. आपल्या भागामध्ये या औषधांचा रेट काय चालू आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा याबद्दलची माहिती होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.